जिल्हा परिषद धुळे तर्फे इस्रो अभ्यास सहल 50 विद्यार्थ्यांमध्ये 9 विद्यार्थी उर्दू शाळांमधून 6 शिक्षकांचा सहभाग। धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आकाशाशी जडले नाते या शैक्षणिक सहलीत 50 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। या विद्यार्थ्यांमध्ये 9 विद्यार्थी उर्दू शाळांमधून निवडले गेले आहेत। 6वी ते 8वी वर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी आयोजित या विशेष सहलीचा उद्देश त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राबद्दल सखोल माहिती देणे आहे। ही शैक्षणिक सहल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बंगलोर येथे आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना इस्रो मधील उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान, रॉकेट प्रकल्प आणि अंतराळ विज्ञानाच्या विविध शाखांचा अनुभव मिळणार आहे। विद्यार्थ्यांबरोबर 6 शिक्षकांचाही सहभाग असून ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व सहली दरम्यान त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करतील। जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत ही सहल महत्त्वपूर्ण ठरेल। आकाशाशी जडले नाते हा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो बेंगलुरु इथे शैक्षणिक सहलसाठी करण्यात आलेला आहे। यामध्ये जिल्हा परिषदचे 50 विद्यार्थी, 6 शिक्षक अशी आपली सर्व टीम जाणार आहे आणि याचा उद्देश आहे की विज्ञान जे 6वी ते 8वीचे आपले विद्यार्थी आहे ज्यांना विज्ञान विषय आहे त्या विज्ञान विषयासंबंधित त्यांना एक्सपोजर मिळावं आणि शिकण्याची संधी मिळावी। त्यामध्ये आपल्याला बेंगलुरु इथे स्थित असलेले स्पेस रिसर्च सेंटर या सेंटरला आपण व्हिजिट देणार आहे, मैसूरला व्हिजिट देणार आहे आणि जाताना आपण विमानाच्या मार्गाने जाणार आहे। त्याच्यामुळे आपल्या जिल्हा परिषदचे मुलं जे सामान्य कुटुंब परिस्थिती असलेले आहेत त्यांना प्रथमतः रेल्वेने आणि विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। तर या निमित्ताने जाताना परवा दिवशी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। टोटल 5 ते 6 दिवसाचा हा शैक्षणिक सहल असणार आहे। त्यामागे उद्देश एवढंच की प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगती करताना या एक्सपोजर व्हिजिटचा त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे करिअर निवडताना त्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास आहे आणि याला यशस्वी बनवण्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचं मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाने सर्वांचा आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधव यांनी याला माध्यमाद्वारे सर्व जिल्ह्यामध्ये नेण्याची प्रयत्न करणार आहे त्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो। सर विद्यार्थी दिलेले आहेत की आपण केवळ जिल्ह्याचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहोत कारण की राज्याबाहेर जाणार आहोत तर तिथे कसं काय करायचं काय नाही करायचं आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे कारण विज्ञान शिकण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारले तर ती एक प्रवृत्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे आणि शिक्षकांनाही सुद्धा दिलेले आहेत की आपल्या जिल्हा परिषद शाळेचे ग्रामीण भागातले मुलं इतक्या दूर जात आहेत त्याच्यामुळे त्यांना एका शिक्षकच नव्हे तर पालकाची भूमिका आपल्या शिक्षकांना निभवायची आहे अशा सक्त सूचना सविस्तर दिलेल्या आहेत आणि सर्वांचं आरोग्य तपासणी करूनच आपण विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत जेणेकरून त्यांच्या सहली दरम्यान त्यांचं आरोग्यही ती काळजी घेण्यात येईल। थँक्यू, धन्यवाद। बोल जिला परिषद स्कूल नंबर 2 है। हम उन्होंने हमसे जब पूछा था इसरो का फुल फॉर्म का